मान्यता न देने के केंद्र सरकार के निर्णय के विरोध में, संविधान की पांचवी और छठी अनुसूची खत्म करने के विरोध में, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर और गांधी के बीच में जो पुनः पैक्ट हुआ था उसमें अनुसूचित जाति जनजाति के प्रतिनिधित्व के तौर पर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का हस्तक्षर था और सहमति थी। पिछले 70 साल के अनुसूचित जाति जनजाति के किसी भी संगठन या नेतृत्व के द्वारा सहमति नहीं ली गई, आरक्षण बढ़ाया जा रहा है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर समझ गए थे कि हमें सही और सच्चे प्रतिनिधित्व के आधार से वंचित किया जा रहा है। ऐसे नॉमिनेटेड प्रतिनिधित्व के विरोध में हम लोग आंदोलन कर रहे हैं। घुमंत जातियों के राष्ट्रीय मान्यता न देने के विरोध में, लिंगायत और सिख धर्म को स्वतंत्र मान्यता न देने के विरोध में, और महिलाओं पर हो रहे अन्याय अत्याचार और उनके शारीरिक और मानसिक उत्पीड़न के विरोध में हम लोग आंदोलन कर रहे हैं। माइनॉरिटीज़ के खास तौर पर सिख, मुस्लिम और क्रिश्चियन के लिए कम्युनल राइट्स प्रिवेंशन एक्ट न बनाने के विरोध में, सफाई कर्मचारियों के सहकारी सरकारी काम को ठेकेदारी प्रथा में बदलने के विरोध में, और किसानों को लागत मूल्य डेढ़ गुना ज़्यादा दाम न देने के विरोध में हम लोग राष्ट्रीय बायकॉट राष्ट्रीय आंदोलन कर रहे हैं। एनपीआर बायकॉट आंदोलन के हमारे सरकार से हम लोग मांग नहीं, हम लोग कहेंगे, हम लोग मांगने का कार्यक्रम नहीं कर रहे कि जो कि हमारा जो मूलभूत राइट्स है, वो फंडामेंटल राइट्स है, वो संविधान ने दिया हुआ है। मान्यता न देने के केंद्र सरकार के निर्णय के विरोध में, संविधान की पांचवी और छठी अनुसूची खत्म करने के विरोध में, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर और गांधी के बीच में जो पुनः पैक्ट हुआ था उसमें अनुसूचित जाति जनजाति के प्रतिनिधित्व के तौर पर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का हस्तक्षर था और सहमति थी। पिछले 70 साल के अनुसूचित जाति जनजाति के किसी भी संगठन या नेतृत्व के द्वारा सहमति नहीं ली गई, आरक्षण बढ़ाया जा रहा है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर समझ गए थे कि हमें सही और सच्चे प्रतिनिधित्व के आधार से वंचित किया जा रहा है। ऐसे नॉमिनेटेड प्रतिनिधित्व के विरोध में हम लोग आंदोलन कर रहे हैं। घुमंत जातियों के राष्ट्रीय मान्यता न देने के विरोध में, लिंगायत और सिख धर्म को स्वतंत्र मान्यता न देने के विरोध में, और महिलाओं पर हो रहे अन्याय अत्याचार और उनके शारीरिक और मानसिक उत्पीड़न के विरोध में हम लोग आंदोलन कर रहे हैं। माइनॉरिटीज़ के खास तौर पर सिख, मुस्लिम और क्रिश्चियन के लिए कम्युनल राइट्स प्रिवेंशन एक्ट न बनाने के विरोध में, सफाई कर्मचारियों के सहकारी सरकारी काम को ठेकेदारी प्रथा में बदलने के विरोध में, और किसानों को लागत मूल्य डेढ़ गुना ज़्यादा दाम न देने के विरोध में हम लोग राष्ट्रीय बायकॉट राष्ट्रीय आंदोलन कर रहे हैं। एनपीआर बायकॉट आंदोलन के हमारे सरकार से हम लोग मांग नहीं, हम लोग कहेंगे, हम लोग मांगने का कार्यक्रम नहीं कर रहे कि जो कि हमारा जो मूलभूत राइट्स है, वो फंडामेंटल राइट्स है, वो संविधान ने दिया हुआ है। आरक्षण विरोधी षड्यंत्र की शुरुआत की है, इसके विरोध में हम लोग आंदोलन कर रहे हैं। सरकारी कंपनियों को औने पौने दाम में उद्योगपतियों को बेचने के विरोध में, अर्थात निजीकरण के विरोध में, रेलवे खासगीकरण, LIC, एयर इंडिया और बाकी बैंकों का जो खासगीकरण हो रहा है, इसके विरोध में हम लोग आंदोलन कर रहे हैं। दूसरा हमारा मुद्दा है कि आदिवासियों को हिंदू बनाने का षड्यंत्र कर रहे हैं, जबकि आदिवासी कह रहे हैं कि हम लोग हिंदू नहीं है, हम लोग हिंदू नहीं है। ये हक हम संघर्ष करके लेने वाले हैं। अगर वो सही तरीके से वो बात नहीं मानते तो आने वाले समय में पूरे देश भर में राष्ट्रीय जन आंदोलन होगा, और इस जन आंदोलन में भारत के 85% बहुजन समाज के सारे मूल निवासी इकट्ठा आने वाले हैं, और बाद में जो हम जो चाहते हैं हम किसी से मांगने वाली नहीं है। जो हमें आज़ाद बहुजन समाज को हम आज़ाद करके हम अपना देश चलाएंगे, और हम आपस में क्या करना है वो कर लेंगे। जय मूल निवासी, मी उषा थोरात, बहुजन क्रांती मोर्चाचे मी महाराष्ट्राचे संयोजक आहे। आज 4 मार्चला बायकॉट आंदोलन हे बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पूर्ण भारतभर देश पातळीवर हे देशातल्या प्रत्येक तालुक्यांमध्ये हे धरणे आंदोलन आज होत आहे। त्या आंदोलनामध्ये आमचं असं म्हणणं आहे की 1 एप्रिलला जे NPRचं जे गणना होणार आहे, NPRचे जे गणना होणार आहे, त्या गणनेमध्ये की भारतातल्या नागरिकांची माहिती ती गोळा करण्याचं काम सरकार करणार आहे। त्या माहितीमध्ये की तुमचं नाव, तुमचं शिक्षण, तुमचं ओळखपत्र, आधार कार्ड, तुमचे पर्सनल डाटा सगळा कलेक्ट करण्यात येणार आहे, आणि तो पर्सनल डाटा
जो पर्सनल डाटा हा सरकारकडे दिला जाणार आहे, मात्र तो डाटा कलेक्ट करत असताना बाय मिस्टेक जर त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल, काही थोड्याफार जर काही त्याच्यामध्ये जर हे त्यांना सापडल्या तर ते काही दिवसानंतर भारत सरकार ते फॉर्म जो भरून देणार आहे त्याच्यामध्ये जे काही मिस्टेक असतील तर त्याच्यामध्ये त्यांनी डिफॉल्ट इन्फॉर्मेशन म्हणून ते देणार आहे. मग ते डिफॉल्ट इन्फॉर्मेशन भारत सरकारकडे गेल्यानंतर भारत सरकारकडून काही दिवसांनी त्या व्यक्तींना तुम्ही तुमचं जे भारतीय नागरिकत्व आहे ते संदिग्ध आहे किंवा तुम्ही संशयित नागरिक आहात असं सरकारकडून त्या व्यक्तींना सांगण्यात येणार आहे. त्याच्यानंतर त्यांना तुम्ही भारताचं नागरिक आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरावे मागितले जाणार आहे. मग त्या पुराव्यामागे सरकारने आपल्याला दिलेलं जे आहे की आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, शाळेचा दाखला आहे, तर हे कोणतंही कागदपत्र ते वैध मानलं जाणार नाही आहे. मग आता ह्याच्यानंतर भारतातल्या नागरिकांकडे इतर दुसरा कोणताच पुरावा नाही की जेणेकरून आम्ही भारताचं नागरिक आहे हे सिद्ध करण्यासाठी दुसरं कोणतं डॉक्युमेंट नाही आहे. आणि जे डॉक्युमेंट आहे तर ते भारत सरकारला मान्य नाही आहे, बी जे पी सरकारला ते मान्य नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुमचं संदिग्ध तुमचं नागरिकत्व धोक्यात येतं त्यावेळेमध्ये तुम्ही जोपर्यंत तुमचं नागरिकत्व सिद्ध करत नाही त्यावेळेपर्यंत जर तुम्ही असेल तर त्यांना शाळा कॉलेजमध्ये जाता येणार नाही. एवढंच नव्हे तर तुमच्या जर बँकेमध्ये पर्सनल अकाउंटवर जे काही तुमचं खातं आहे ते खातंसुद्धा तुम्हाला चालवता येणार नाही. तुमचे स्वतःचे जे पैसे आहेत ते स्वतःचे पैसेसुद्धा तुम्हाला काढून वापरता येणार नाही. म्हणजेच आम्हाला दुसऱ्या अर्थाने आम्हाला ते नजर काही ते टाकल्यासारखं वागणूक दिली जाणार आहे. त्याच्यानंतर सरकारने सांगितलं आहे की आमच्याकडे अजून एक पर्याय आहे, तुम्हाला जर भारतामध्ये राहायचं आहे, भारताचं तुम्ही नागरिक आहे, तर ह्याच्यामधलं कोणत्यासाठी आम्हाला मान्य नाही आहे. पण भारत सरकार परत बी जे पी सरकार असं सांगतं की तुम्हाला जर भारतामध्ये राहायचं असेल तर आमच्याकडे एक पर्याय आहे, आणि तो पर्याय म्हणजे काय की तुम्ही असं लिहून द्यायचं आहे की मी पाकिस्तानामधून आलेलो आहे, मी पाकिस्तानचा नागरिक आहे, तिथं माझ्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे, म्हणून मी भारतात आलेलो आहे आणि मी हिंदू म्हणून राहण्यास तयार आहे, तर तुम्ही आम्हाला भारताचं नागरिकत्व द्यावं. मग जर आम्ही आमच्याच विरोधामध्ये जर आपण इथले मूळचे रहिवासी असून जर आम्ही आमच्या विरोधामध्ये जर लिहून देत असेल की आम्ही पाकिस्तानामधून आलेलो आहे, तर हे जे लिहिणं आहे ते आमच्याच विरोधामध्ये ते सरकार आमच्याकडून लिहून घेत आहे. आणि पाकिस्तानातून आपण आले म्हटल्यानंतर आपणच तिथं लिहून देत आहोत की आम्ही भारतातलं नाही म्हणून. मग जोपर्यंत तुम्ही भारतातलं आहे का पाकिस्तानातलं आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला मग काय करता येईल की तुम्हाला कोणत्याही दोन्ही देशाचं तुम्ही नागरिक नाही आहे. तिथला तो देश सोडलेला आहे आणि इथल्या सरकारने अजून तुम्हाला ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे. या सिच्युएशनमध्ये बी जे पी सरकार तुम्हाला डिटेन्शन कॅम्पमध्ये टाकणार आहे. मग हे डिटेन्शन कॅम्प काय की हे डिटेन्शन कॅम्प आहे की जे दोन्ही देशाचे नागरिक नाही आहेत ते तिथं त्यांना शिफ्ट केलं जात आहे. आता डिटेन्शन ही कॉन्सेप्ट ही जेलपेक्षा सुद्धा जास्त गंभीर आहे. हे घुसपेटी आणि गुलाम लोकांच्यासाठी तिथं तयार केलेले ते काय तुरुंगच आहेत. त्याच्यामध्ये महिलांना वेगळं आणि पुरुषांना वेगळं असे ठेवण्याची सोय केलेली आहे. 100, 200 ते 300 महिला एका डिटेन्शन कॅम्पमध्ये ठेवल्या जाणार आहेत, ठेवत आहेत. त्याच्यामध्ये 2 टॉयलेट आणि 2 बाथरूम आहेत. सकाळी त्यांची बेल वाजली किंवा त्यांनी इशारा दिला की त्या वेळेमध्ये एका तासामध्ये किंवा 2 तासामध्ये 200, 300, 500 जे काही लोक तिथं असतील त्यांनी ते त्यांचं सगळं काम उरकायचं आहे आणि चहा नाश्त्यासाठी त्यांना जेवढा वेळ दिलेला जाणार आहे तेवढ्या वेळामध्ये त्यांनी उरकायचं आहे. पहिली बेल होणार आहे तर ती चालू होण्यासाठी होणार आहे. दुसरी बेल आहे ती तुमचं जे काही चहा पाणी काय तुमची जी सोय दिलेली आहे ते बंद होण्यासाठी होणार आहे. मग 1 किंवा 2 तासामध्ये हे सगळे विधी जे आहेत ते पूर्ण होणार नाही आहेत. तिथं तरुण मुली, म्हातारे, वयस्कर हे सगळे तिथं ठेवलेले आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं मेडिकल किंवा त्यांच्या खाण्यापिण्याचं किंवा त्यांच्या आरोग्याची तिथं कोणतीही सोय केलेली नाही. 19 लाख लोक डिटेन्शन कॅम्पमध्ये आतापर्यंत गेलेला आकडा आहे. आमच्याकडे आलेला आकडा आहे तो 19 लाख आहे. त्याच्यामध्ये 5 लाख मुसलमान आहेत आणि बाकीचे जे आहेत 12 लाख 15 लाख तर ते सगळेजण SC ST OBC NTD NTV JNT हे सगळे लोक तिथं आहेत. सरकारने सांगितलं की हे जे आहे NPR जे आहे तर ते हिंदू बनवण्यासाठी आहे की तुम्हाला भारताचं नागरिकत्व देण्यासाठी आहे. भारताचं नागरिकत्व जर देण्यासाठी हा कायदा जर सरकारने बनवला असता तर नागरिकत्व देण्याच्या नावाखाली भारतातल्याच लोकांना त्यांनी डिटेन्शन कॅम्पमध्ये टाकलं नसतं. ह्याचा अर्थ असा आहे की सरळ सरळ हे कायद्याच्या पाठी